एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाहीये. एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा पवित्रा या एसटी कर्मचाऱ्यांचा अजूनही कायम आहे. आणि आता लढा आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा या एसटी कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे. एसटी कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर. एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरू आहे. गेल्या 11 दिवसापासून मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये एसटी कर्मचारी ठाण मांडून बसलेले आहेत. काही एसटी कर्मचारी आपल्या सोबत आहेत. मला सांगा की संप जो आहे तो तुमचा अद्यापही सुरू आहे. एकीकडे परिवहन मंत्री म्हणतात की चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावला जाऊ शकतो. सध्या काय नेमकी या संपाची परिस्थिती आहे, कामगारांच्या मनात काय भावना आहेत? त्यांची दारं उघडी आहेत, परंतु जो मेन मुद्दा आहे कर्मचाऱ्यांचा, जो मेन मुद्दा आहे त्या विषयाकडे बोलायला त्यांची मानसिकता नाही. आणि मला वाटतंय जोपर्यंत त्या विषयावरती परिवहन मंत्री काय बोलत नाहीत, जोपर्यंत काही लेखी निवेदन देऊ शकत नाहीत, तोपर्यंत माझा सर्व एसटी कर्मचारी या बांधवातून जाणार नाही. समितीचा वगैरे काही संबंध आहे, विशेष अधिवेशन बोलवा म्हणा आणि त्या विशेष अधिवेशनमध्ये तुम्ही यामध्ये तरतूद करायला सांगा. सर्व पक्षाचा पाठिंबा आहे, केवळ सत्ताधारी सरकारला आम्हाला विलिनीकरण करायचं नाही आणि कर्मचाऱ्यांचे बेहाल करायचं. तर वास्तवात ह्यांना 18,000-20,000 पगार सांगायचा, फक्त 10,000 ते 12,000 पगार पडतो. आम्हाला कधी कधी ड्युटी पण लागत नाही आणि त्या दिवशी आम्हाला घरी जावं लागतं, त्याचा पगार पण मिळत नाही. सरकार किती अंत बघणार आहे आमच्या कर्मचाऱ्यांचा? आज 38 बांधव आज आम्हाला सोडून गेलेले आहेत. सरकार वाट कशाची बघतंय नेमकं? त्यांना एक अधिवेशन बोलवायला अडचण काय? फक्त कमिटी समोर प्रश्न आहे, कमिटी समोर प्रश्न आहे. कमिटी म्हणजे काय? त्याच्यामध्ये कमिटीमध्ये सरकारचेच लोक आहेत ना. 5 रुपयाचे एक तिकीट जरी एकाच्या वाहकाकडून चुकून कमी गेलं तरी त्याच्यावरती निलंबनाची कारवाई होते, 10-15 दिवस घरी. आणि दंड किंवा बाकी चालकाकडून गाडी घासली, इतकं भयानक कायदे आहेत ना. तुम्ही ते कायदे सखोल चौकशी करा, तुम्हाला देखील खूप भयानक वाटेल. आणि ज्यावेळेस एखाद्या गोष्टीत आमचा चालक किंवा वाहक किंवा यांत्रिका अडकतो ना, तुमचा पगार हायद्यातून पण कमी केला जातो. एसटीतील 238 कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. 2,296 पैकी 238 रोजंदारीवरच्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आणि आणखी कर्मचाऱ्यांची सेवा आता समाप्त केली जाणार आहे. टप्प्याटप्प्यानं उर्वरित कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची ही कारवाई सुरू राहणार आहे. बैठकीमध्ये एसटी रुळावर आणण्यासाठी विविध पर्यायांचा विचार केलेला असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलंय. संबंधित कंपनीला सूचना दिलेल्या आहेत आणि यासंदर्भात एसटी खासगीकरणाचा हा विचार नाहीये, तो पर्याय आहे. नेमलेली समिती विलिनीकरणाविषयी निर्णय घेईल असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलंय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24